नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषिकर। शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक म्हणजे असं हरभरा, आणि याच हरभऱ्याची हमीभावानी खरेदी नोंदणी आता सुरू होणार आहे। ती सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत, कशाप्रकारे ऑनलाईन करायचं, आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। शेतकरी बंधूंनो, 2022चा रब्बी हंगाम आहे, अनुकूल असं वातावरण, त्यामुळे हरभऱ्याला आलेला उतार आणि उतार आल्यामुळे बाजारामध्ये आलेली त्याची आवक, ही आवक बघता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की हरभऱ्याला व्यवस्थित असा भाव राहील किंवा नाही। त्याचमुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही काय करायचं याच्या पार्श्वभूमीवर की तुम्हाला हरभऱ्याची खरेदी नोंदणीद्वारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। हे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे, त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायची, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही जॉईन व्हा, त्यावरती डायरेक्ट तुम्ही आमच्याशी मेसेज करू शकता। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा ऑनलाईन आपण कुठं करायचं आहे। फेडरेशनच्या माध्यमातून तुमचे ऑनलाईन केंद्र स्थापन केले जातील। तुमच्या जिल्ह्यामध्ये 15-20 किती केंद्र असू शकतात, ते तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे। तुम्ही त्याचं बाजार कृषी समितीमार्फत सुद्धा त्याची माहिती घेऊ शकता, यावरती ऑनलाईन करायचं आहे। ऑनलाईन केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कागदपत्रं कोणकोणती असली पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला 3 कागदपत्रे लागणार आहे शेतकरी बंधूंनो, ती तुम्हाला तुमची स्वतःची लागणार आहे। आणि त्यापूर्वी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे तुमच्या सातबाऱ्यावर पीक असणार आहे तो पेरा कशा प्रकारे भरायचा, हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आता लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला शेतकरी बंधूंनो काहीच नाही, फक्त 3 डॉक्युमेंट्स तुमचे स्वतःचे लागतात। त्यामध्ये 1 नंबरला जर बघितलं तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल, दुसऱ्या नंबरला जर बघितलं तुम्हाला तुमचं पासबुक लागेल, आणि तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर तुम्हाला तुमचा सातबारा लागेल, आणि सातबाऱ्यावर तुमचे पीक पेऱ्यावरती हरभऱ्याची नोंद लागेल। आता याची नोंद करायची कशी, तुम्ही वरती स्क्रीनवर बघू शकता। अशा प्रकारे एक ॲप आहे, हे ॲप तुम्हाला प्लेस्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे, आणि डाउनलोड केल्यानंतर यावरती तुम्हाला हरभऱ्या पिकाची तुम्हाला नोंदणी करायचं, म्हणजे तुमचा सातबारा तुम्ही स्वतःच भरणार आहे असा त्याचा अर्थ होतो। यावरती तुम्ही ज्यावेळेस ई पीक पाहणी करसाल त्यावेळेस तुमच्या हरभऱ्याची ई पीक पाहणी करा, त्यावेळेस ॲटोमॅटिकली 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या सातबाऱ्यावरती हे पीक तुमचं जमा होईल। आणि एवढं जमा झालं की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याजवळचे जे केंद्र असतील ते केंद्रावरती जायचं आहे हरभरा नोंदणीच्या, आणि तुमचं आधार कार्ड, पासबुक आणि हा सातबारा घेऊन जायचं आहे, आणि त्यांना ऑनलाईन करायला देऊन टाकायचं। अशा प्रकारे तुमचं ऑनलाईन शेतकरी बंधूंनो त्या ठिकाणी यशस्वीरित्या होत आहे। शेतकरी बंधूंनो, तुमच्या मनातील दुसरा महत्त्वाचा प्रश्न असेल की ही हमीभावानी हरभऱ्याची नोंदणी केव्हा सुरू होणार आहे, तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्यायचं आहे 23 ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान जवळपास काही जिल्ह्यामध्ये याची हमीभावाने खरेदी नोंदणी सुरूसुद्धा होणार आहे, आणि काय राहिलेले काही जिल्हे लवकरच सुरू होतील। पण शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारीच्या या आठवड्यामध्ये ही नोंदणी नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रभर सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही त्यासाठी अलर्ट राहायचं आहे। आणि तुम्हाला जर याच्याविषयी आणखीन तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, माहिती घ्यायची असेल, तर तुमच्या बाजार समितीतील हमीभावाची नोंदणी जे केंद्र देणार आहे ते केंद्रस्थवरती तुम्ही भेट द्यायची, तिथे तुम्हाला याची प्रॉपर माहिती मिळेल की तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये केव्हा सुरू होणार आहे। तर लक्षात घ्यायचं आहे 23 ते 24 फेब्रुवारी 2023 पासून याची नोंदणी खरीप हंगाम 2022 साठी सुरू होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट होती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।